नाशिक मधीलच मुंबई नाका इथल्या युवक मित्र मंडळाच्या वतीनं यंदा जयपूर महाल हा देखावा साकारण्यात आला. या मंडळाची स्थापना ठाकरे गटाचे स्थानिक नेते माजी आमदार वसंत गीते यांनी केली आहे आणि मंडळाचं यंदाचं 52वं वर्ष आहे. 40 कारागिरींनी 18 दिवसांमध्ये या देखाव्याची खास उभारणी केली आहे. मंडळातर्फे मूर्तीला 35 किलो चांदी आणि 50 तोळे सोन्याचे अलंकार देखील अर्पण करण्यात आलेत. हा भव्य असा देखावा पाहण्यासाठी भाविकांची देखील मोठी गर्दी असते. दरवर्षी आम्ही भव्य दिव्य असे हे गणपतीचे डेकोरेशन आमचे दरवर्षी आम्ही करतो. आता या मागच्या वर्षी आम्ही इंदोरचा महाल केला होता, यावर्षी आम्ही जयपूरचा हा महाल साकारलेला आहे. आणि तुम्ही बघताय लोकांची, प्रत्येक भाविकांची इथे जी गर्दी जमलेली आहे, हा फक्त आमचा हा देखावा बघण्यासाठी झालेली आहे. आमच्या मंडळाची जी मूर्ती आहे, ती मूर्ती आम्ही अशी बनवून पेनच्या कारागिरांकडनं बनवून घेतली होती फायबरमध्ये. त्या मूर्तीचं जे आयुष्य आहे ते कमीत कमी 100 वर्ष तरी आपली मिनिमम टिकणार. आणि त्या मूर्तीचा जो आकार किंवा त्याचा जो फेसिंग जे आहे, त्या मूर्तीचं आम्ही पेटंट केलेलं आहे. म्हणजे ही मूर्ती दुसरं कुणीही बनवू शकत नाही. त्या मूर्तीवरती आम्ही दरवर्षी सोन्या चांदीचे आभूषण चढवत असतो. दरवर्षी त्यात सोन्या चांदीमध्ये वाढ होत असते. प्रत्येक भाविकाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार आम्हाला दान देत असतात. आणि मंडळ हे स्वखर्चातून करत असतं. आम्ही दरवर्षी हे मंडळाचे जेवढे जे कार्यक्रम असतात हे स्वखर्चाने करतो. युवक मित्र मंडळातर्फे आम्ही शासकीय योजना, आरोग्यदायी योजना, शैक्षणिक, सरकारी अशा बरेच वर्षभरात विविध आम्ही कार्यक्रम घेत असतो.